शक्तिवानजी भोईर साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करायचा आहे। उद्योजक यस भारतीय जनता पार्टी चे मोहने टिटवाळा मंडळाचे अध्यक्ष देखील आहेत आणि साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करतोय। प्रमोद दादा पाटील यांचे शुभ हस्ते माईची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण आणि एक श्रीफळ देऊन आपण प्रमोद दादा पाटील यांचे शुभ हस्ते हा शुभ सन्मान करतोय। थँक्यू। तर आपल्या व्यासपीठावरती पुन्हा एकदा प्रमोद दादा पाटील यांना विनंती असेल की अनिरुद्धजी राणे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील इथे आपण शुभ सन्मान करायचा आहे। अनिरुद्धजी राणे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील प्रत्येक क्रिकेट स्पर्धांमध्ये मोठा सहभाग असतो, सहकार्य असतं आणि त्यांचा देखील इथे आपण शुभ सन्मान करतो आहे। आणि प्रमोद दादा पाटील यांचे शुभ हस्ते हा आपण विशेष सन्मान करतो आहे। तसेच आपल्या व्यासपीठावरती सन्माननीय नवनाथदादा पांडुरंगजी भोई साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि त्यांचा देखील इथे आपण शुभ सन्मान करतो आहे। कारण की सर्वात जास्त झेल, सर्वात जास्त चौकार, सर्वात जास्त षटकार, सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या खेळाडूला ब्युटिफुल ट्रॉफी आणि बॅट देखील आहे। दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या। नवनाथदादा पांडुरंग भोई यांचा इथे आपण शुभ सन्मान करतोय। हरिओम क्रिकेट क्लबचे सर्वे सर्व आहेत। नवनाथदादा भोई यांचा देखील इथे आपण शुभ सन्मान करतोय। उपस्थित सर्व मान्यवरांचं मी विशेष आभार व्यक्त करतोय, आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी, कारण की सर्वच मान्यवरांचं खूप बिझी शेड्यूल असतं आणि त्या बिझी शेड्यूलमधून सर्वांनी वेळ दिला। तर ज्यांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन पार पाडला मांडा प्रीमियर लीगचा, त्यांच्या माध्यमातून आम्हाला हे मैदान लाभलेलं आहे असे एक दानशूर व्यक्तिमत्व चंद्रकांत दादा पाटील साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करतो। दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या, कारण की या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून आम्हाला हे मैदान लाभलेलं आहे। तसेच मंडप डेकोरेटर्स विनायक डेकोरेटर्सचे सर्वे सर्वा भिवा दळवी साहेबांचा देखील इथे आपण शुभ सन्मान करणार आहोत। भिवा दळवी आपण देखील या विनायक डेकोरेटर्सच्या माध्यमातून हे मैदान सजवलं गेलं, सुसज्ज व्यासपीठ, प्रेक्षक कक्ष, संगीत कक्ष, समालोचन कक्ष, खेळाडू कक्ष आपण पाहतोय आणि भिवा दादा यांचं देखील आपण शुभ सन्मान करतोय। प्रमोद दादा पाटील साहेबांना विनंती असेल की आपले शुभ असते दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या, कारण की त्यांच्या माध्यमातून हे मैदान सजवलं गेलंय। माईची प्रेमाची आपुलकीची शॉल श्रीफल आणि या स्पर्धेचे गोड आठवण ब्युटिफुल मोमेंट देऊन साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करतोय। तर डीजे मास्टर प्रथम यांचा देखील इथे आपण शुभ सन्मान करणार आहोत। डीजे मास्टर प्रथम यांचं इथे आपण शुभ सन्मान करतोय। प्रथम चार दिवस आमच्या आवाजाची काळजी घेतली, कारण की यानंतर खूप बिझी शेड्यूल आहे आणि खरंच खूप चांगलं संगीत देखील सादर केलं, खूप चांगलं कॉम्बिनेशन क्रिकेट विथ म्युझिक हे समीकरण जुळलं गेलेलं आहे 2007 पासून, जेव्हा 2008 साली IPL आलं आणि त्यानंतर क्रिकेट विथ म्युझिक हे ग्लॅमर, त्यानंतर आपण पाहिलं 2014 सालापासून ही क्रिकेट स्पर्धा, अनेक क्रिकेट स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट देखील केल्या जातात आणि प्रथम यांचा देखील आपण इथे शुभ सन्मान करतोय। मिलिंद दळवी, मिलिंद भटकर ज्यांच्या माध्यमातून पुण्याचं काम केलं गेलं या क्रिकेट स्पर्धेसाठी, त्यांनी नक्कीच पाणी आम्हाला सुपूर्द केलेलं आहे। तर मिलिंद आपला देखील विशेष सन्मान केला जाईल। एकदा जोरदार टाळ्या मिलिंदसाठी, कारण की त्यांच्या माध्यमातून पुण्याचं काम केलं गेलं या क्रिकेट स्पर्धेसाठी।
आणि प्रशांत आपण देखील यायचा आहे. प्रशांत प्रशांत पवार टेनिस क्रिकेट डॉट इन चे टेक्निशियन, कारण की टेनिस क्रिकेट डॉट इन एकदा जोरदार टाळ्या. इंडियाज नंबर वन टेनिस बॉल क्रिकेट वेबसाइट आहे टेनिस बॉल क्रिकेट मधील टेनिस क्रिकेट डॉट इन चा एक आपण विशेष सन्मान करतोय त्यांचा देखील इथे. प्रशांत आपण या, प्रशांत प्रशांत आपण या, मोमेंटो आहे आपल्यासाठी, मोमेंटो देखील आहे. यस, आमचे साथी समालोचक उभरती हुई सितारे व्हॉइस ऑफ वरप प्रसन्न चव्हाण यांचा देखील इथे आपण शुभ सन्मान करतोय. त्यानंतर प्रथम आपण देखील आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. प्रथम चव्हाण आणि प्रसन्न चव्हाण दोघांचं इथे आपण शुभ सन्मान करतोय. एकदा जोरदार टाळ्या प्रसन्न चव्हाण यांच्यासाठी. चार दिवस अप्रतिम समालोचन त्यांनी केलंय. अपकमिंग रायझिंग स्टार आहे. डीजे मास्टर वेंदेसे थोडंसं आवाज कमी करा आपण. अपकमिंग रायझिंग स्टार आहे. एकदा जोरदार टाळ्या प्रसन्न चव्हाण यांच्यासाठी. व्हॉइस ऑफ वरप येणाऱ्या काळामध्ये अजून दर्जेदार समालोचन त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळेल. चारी पंच आपण या, प्रसादजी सहस्रबुद्धे सर, त्यानंतर निरंजनजी सावंत सर, उमेश केणे सर आणि हिरामन खरकर सर. चारी पंचांना विनंती असेल आपण देखील या पुढे. चारी पंचांसाठी एकदा जोरदार टाळ्या. उमेशजी केणे सर, त्यानंतर प्रसादजी सहस्रबुद्धे सर, हिरामन खरकर सर, त्यानंतर निरंजनजी सावंत सर, जेपी पॅनलचे हे गुणवान पंच. नक्कीच अजून खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते साजिदभाई रईस यांच्या माध्यमातून. बल्याणी प्रीमियर लीग 2021 27, 28, 29 आणि 30 डिसेंबरला बल्याणीच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये क्रिकेट मैदानावरती बल्याणी प्रीमियर लीगचं आयोजन केलेलं आहे आणि त्या स्पर्धेमध्ये 50+ गावांच्या खेळाडूंचा सहभाग असेल. तर 12 संघ त्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवणार आहेत. 11,000 रुपये प्रवेश फी आहे. हिरामनजी खरकर साहेबांचा देखील, सरांचा देखील इथे आपण सन्मान करतोय. ₹11,000 प्रवेश फी असणार आहे 12 संघांचा सहभाग आणि बल्याणी प्रीमियर लीगमध्ये 50 पेक्षा जास्त गावातील खेळाडूंचा सहभाग असेल. 27, 28, 29 आणि 30 डिसेंबरला बल्याणीच्या मैदानावरती बल्याणी प्रीमियर लीगचं आयोजन केलं गेलेलं आहे. तर इथे आपण एक विशेष सन्मान करतोय त्यांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने मांडा गावातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलं, कारण की मांडा या गावामध्ये शक्तिवंतदा यांना देखील माहिती आहे ओरमचं मैदान नव्हतं आणि अंडरम क्रिकेट फार मोठ्या प्रमाणामध्ये खेळलं जातं. परंतु जर पाहिलं गेलं तर गतवर्षी चंद्रकांतदादा पाटील यांचा पाठपुरा होता, त्यांचं सहकार्य होतं आणि त्या सहकार्याच्या माध्यमातून जगन्नाथ पाटील यांनी खूप मोठं पाऊल उचललं आणि त्यांच्या स्वखर्चाने हे मैदान बनवलं. तर जगन्नाथ पाटील यांचं इथे आपण विशेष सन्मान करतोय. शक्तिवंतदादा भोईर साहेबांना विनंती करतो की जगन्नाथ पाटील यांचं इथे आपण विशेष सन्मान करायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या जगन्नाथ पाटील यांच्यासाठी, कारण की ओरम क्रिकेट जर पाहायला गेलं तर विलुप्त होते मांडा गावातील सर्व रहिवासी, परंतु मांडा गावामध्ये ओरम क्रिकेट आणि त्यानंतर 2 वर्षामध्ये
नक्कीच मांडा या संघाने देखील उंच भरारी घेतली आहे। यस मोटो आपण देखील या रोहन जाधव मोटू या आपण कारण की आपल्यासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज देखील आहे। रोहन आपल्यासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज देखील आहे। यस रोहन साठी एकदा जोरदार आल्या मोटू बाय। आज सर्वांचं मनोरंजन गेलंय 100 रुपीज कॅश प्राइज देखील आहे। शक्तिवान दादा भोईर यांच्याकडून 500 रुपये क्या बात है। शक्तिवान दादा भोईर यांच्याकडून देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे। एकदा जोरदार आल्या मोटू साठी। इथे नक्कीच एक विशेष सन्मान करतोय शक्तिवान दादा भोईर साहेबांना विनंती असेल आपले शुभ हस्ते प्रमोद पाटील यांचे इथे आपण शुभ सन्मान करायचा आहे। खऱ्या अर्थाने ओरम क्रिकेट जर कोणामुळे आलं असेल मांडा गावामध्ये तर प्रमोद दादा पाटील यांचा खूप मोठा वाटा आहे आणि लहानपणापासून ओरम क्रिकेटला जास्तीत जास्त चालना त्यांनी दिली आणि अनेक क्रिकेटर त्यांनी घडवले आणि तो वारसा आता मात्र जगन्नाना पाटील जपतायत आणि जगन्नाना पाटील आणि प्रमोद पाटील यांच्यासाठी देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील। थँक्यू डीजे। आणि जगन्नाना पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे पुढील वर्षी ही क्रिकेट स्पर्धा 1 लाख रुपयाची असणार आहे। प्रथम क्रमांक 1 लाख रुपये असणार आहे आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर बाईक असणार आहे। एकदा जोरदार आल्या जगन्नाना पाटील यांच्यासाठी कारण की वन मॅन शो वन मॅन आर्मी त्यांनी करून दाखवलंय। कारण की क्रिकेट स्पर्धा आयोजित करणं आणि ती यशस्वीरित्या पार पाडणं नक्कीच ही खूप मोठी गोष्ट आहे आणि नक्कीच मी नानांचं कौतुक करेन आणि जे सर्व खेळाडू होते प्रेक्षक होते कोणताही गालबोट लागून दिला नाही या क्रिकेट स्पर्धेला आणि त्याबद्दल मी त्यांचं देखील आभार व्यक्त करतोय। आणि प्रथमेश यांचं देखील इथे आपण खरंच प्रथमेशने 4 दिवस अफाट मेहनत घेतलेली आहे त्याचा देखील इथे आपण शुभ सन्मान करतोय। आणि अशोकजी येडे आपण देखील या अतिक सय्यद यांचा देखील इथे आपण शुभ सन्मान करणार आहोत। अफाट मेहनत कारण की कोणतीही स्पर्धा म्हटलं तर मॅन पॉवर खूप गरजेचं आहे आणि तो मॅन पॉवर आहे कारण की हे जगन्नाना पाटील यांच्यावरती असलेलं प्रेम आहे त्यांचे सहकारी त्यांचं देखील मी विशेष कौतुक करतोय। अतिक सय्यद ते खेळले देखील या क्रिकेट स्पर्धेमध्ये। अशोक येडे यांचं देखील इथे आपण शुभ सन्मान करतोय। यस लहान मुलगा आहे अभिषेक ने देखील खूप सारी मेहनत घेतली आहे कारण की तो लवकर चेंडू देखील आणून द्यायचा। यस जेव्हा सीमापार चेंडू जायचा तेव्हा तो लवकरच लवकर चेंडू आणून द्यायचा आणि जगन्नाना थँक्यू डीजे जगन्नाना पाटील यांच्याकडून विशेष पारितोषिक आपण पाहतोय। ही कौतुकाची थाप आहे अभिषेकच्या पाठीवरती। असंच काम तू करत राहा असंच सहकार्य तू करत राहा। नक्कीच राहुल उके यांच्याकडून देखील 500 रुपये क्या बात है। अभिषेक की तो चांदी हो गई। सुपर संडे चायनीज सर्व मित्र आता येतील चायनीज खाण्यासाठी। अभिषेक यस योगेश दादा केने यांचा देखील आपण इथे शुभ सन्मान करतोय। गेली 4 दिवस त्यांची देखील उपस्थिती आहे। योगेश दादा केने यांचा देखील इथे आपण शुभ सन्मान करणार आहोत। आणि या स्पर्धेचे सहआयोजक अशोक येडे यांचा देखील इथे आपण शुभ सन्मान करायचा आहे। अशोक डिंडा या नावाने सुपरिचित स्टार खेळाडू आहेत बॅकबोन आहेत मांडा या टीमचे। एकदा जोरदार आले अशोक येडे यांच्यासाठी दिव्या स्पोर्ट्स
जे सर्वे सर्व आहेत त्यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी पुमाचे ब्रँडेड शूज देखील होते। आणि अशोक एडे यांचं दिव्या स्पोर्ट्स नावाचं शॉप आहे, त्या शॉपला तुम्ही जरूर भेट द्या। क्रिकेटचे सर्व जे साहित्य आहेत, इक्विपमेंट आहेत, बॅट बॉल सर्व मिळतील आणि कमी दरामध्ये टी शर्ट देखील प्रत्येक संघाच्या मिळतील। तर जरूर तुम्ही सर्वांनी भेट द्या दिव्या स्पोर्ट्सला। आणि संतोष पाटील आपण कुठे असेल तर या, संतोष दादा पाटील ते देखील चार दिवस सातत्याने उपस्थित होते। यस, इलेक्ट्रिशियन आहेत आणि संपूर्ण जर पाहिलं गेलं तर दूरवरून त्यांनी आपल्याला जी लाईटची सुविधा पाहिजे होती ती सुविधा उपलब्ध करून दिली। कारण की जर पाहिलं गेलं तर गावापासून खूप दूरवर हे मैदान आहे। निशांत मुरकुटे यांचा देखील इथे आपण शुभसन्मान करणार आहोत। आणि राहुलजी उके यांचा देखील इथे आपण शुभसन्मान करणार आहोत। निशांत आपण देखील या, सर्वांचं सन्मान करणं हे देखील गरजेचं आहे। जगन्नाथ पाटील यांच्या प्रेमाखातील ही सर्व मंडळी चार दिवस सातत्याने उपस्थित होते मांडा प्रीमियर लीग। निशांत दादा, राहुल दादा आपण देखील जायचं आहे, कारण की जगन्नाथ पाटील यांचा स्वभाव जर पाहायला गेला तर मन मिळवू स्वभाव आहे। आणि सर्वांशीच मन मिळवू स्वभाव असल्यामुळे अनेक मान्यवरांनी देखील या स्पर्धेसाठी हजेरी दाखवली, त्या मान्यवरांचा देखील मी आभार व्यक्त करतो। निशांत मुरकुटे यांचं इथे आपण शुभसन्मान करतो आणि त्यानंतर राहुलजी उके यांचा देखील इथे आपण शुभसन्मान करणार आहोत। आणि ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला इंटरनेट प्रोव्हाइड केलं, सन्माननीय आशिष भोईर उर्फ भाऊ या नावाने सुपरजित पूर्ण या मांडा विभागामध्ये आशिष भोईर आपण देखील या इंटरनेट प्रोव्हाइड केलं, कारण की यूट्यूब असलं पण त्याला इंटरनेटची जोड ही हवीच। आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा जगभरामध्ये दाखवली गेली, नक्कीच मोफत सेवा आहे। आणि त्यांचं देखील इथे आपण शुभसन्मान करतोय। नक्कीच एक स्पेशल सन्मान राहिला आहे ज्यांच्या माध्यमातून आपण चार दिवस अप्रतिम समलोचन ऐकलं, तेच म्हणजे द व्हॉइस ऑफ गारिवली रोशन संते। एकदा जोरदार टाळ्या रोशन संतेंसाठी। अप्रतिम समलोचक आहेत, कल्याण ग्रामीणची व्हॉइस म्हणून ओळखले जातात। एकदा जोरदार टाळ्या। नक्कीच सीताराम मामा यांनी सुद्धा सन्मान स्वीकारायचा आहे, ज्यांच्या माध्यमातून चार दिवस देखरेख झाली या ग्राउंडची आणि आम्हा सर्वांची। सीताराम मामा, केतन बाकडे सरांनी सुद्धा इथे मात्र सन्मान स्वीकारायचा आहे। तसेच मेन मोटू देखील राहिलेले आहेत, त्यांचा सन्मान देखील गरजेचा आहे। तर जयेश जे मोटूच्या भूमिकेमध्ये होते आणि त्यांचा देखील इथे आपण शुभसन्मान करतो। जयेशसाठी एकदा जोरदार टाळ्या। मॅन फ्रॉम दिवा, दिवावरून आलेले आहेत। सन्माननीय संतोषजी भोय साहेबांचा देखील इथे आपण शुभसन्मान करणार आहोत।
संतोष जी भोई साहेब आपण असाल तर या व्यासपीठावरती आपला देखील इथे शुभ सन्मान केला जाईल आयोजक जगन्नाथ पाटील यांच्या वतीने। आणि प्रथम चव्हाण हे आमचे गुणलेखक आहेत, त्यांचा देखील इथे आपण शुभ सन्मान करणार आहोत। चार दिवस प्रतिम गुणलेखन जयेश राजे असतील, त्यानंतर प्रथम चव्हाण असतील यांनी केलं। आणि प्रथम चव्हाण आपण देखील जायचं आहे, जयेश राजे आपण देखील जा, आपण देखील गगनदादा भोईर आपण देखील यायचं आहे, आपला देखील शुभ सन्मान केला जाईल। गगनदादा भोईर यांचा देखील इथे आपण शुभ सन्मान करतोय। आणि ज्ञानेश्वर भोईर आपण देखील या, ज्ञानू ज्ञानेश्वर भोईर आपण देखील या, कारण की हे मैदान बनवण्यासाठी देखील अफाट मेहनत घेतली आहे गतवर्षी। ज्ञानेश्वर भोईर आपण असाल तर या, आपलं देखील इथे शुभ सन्मान केला जाईल। कॅप्टन देखील आहेत अनसोल्ड या टीमचे, कॅप्टन देखील आहेत ज्ञानेश्वर भोईर। सुजल आपण देखील या, आपला देखील शुभ सन्मान केला जाईल। सुजल आपण या, आपला देखील इथे शुभ सन्मान केला जाईल। सुजल ऐश, यस सुजल आहे, त्याने देखील खूप सारी मेहनत घेतलेली आहे। चुकून जर कोणाचा सन्मान राहिला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतोय। आणि जे चारही संघ आहेत समोर या, आपण चारही संघाचे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल समोर या आपण, कारण की पारितोषिक वितरण समारंभ आपण सुरू करतोय। आणि चुकून जर कोणाचा सन्मान राहिला असेल तर मी आयोजकांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतोय। सर्वांनी समोर या आपण, विनंती असेल चारही संघांनी, जे विजेते चार संघ आहेत जर पाहिलं गेलं तर एकवीरा स्पोर्ट्स गुरवली, एनजी स्पोर्ट्स कोंडेरी, जय बोरशादेव अटाली कोलीवाडा आणि कल्पेश भोईर इलेवन, हे चार संघ विजयी संघ ठरलेले आहेत या पण। तर पारितोषिक वितरण समारंभ सुरू करण्याच्या आधी मी सर्वांना विनंती करतो, मांडा प्रीमियर लीगचे प्रमुख आयोजक जगन्नाथ पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या, कारण की त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मांडा प्रीमियर लीगचं हे आयोजन, त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही क्रिकेट स्पर्धा। आणि पुढील वर्षी ही क्रिकेट स्पर्धा 1 लाखाची असेल आणि त्या स्पर्धेमधील विशेष आकर्षण असेल मॅन ऑफ द सिरीजसाठी 2-व्हीलर बाईक। तर एनजी स्पोर्ट्स कोंडेरी टीम हार्ड लक आपल्यासाठी पारितोषिक देखील लगावलेलं होतं, तर परंतु संघ द्वितीय क्रमांकावरती समाधान मानावं लागत आहे।
यस काही खेळाडू सोल्ड होऊन देखील खेळण्यासाठी आले नाहीत, त्या खेळाडूंवरती एमपीएल मध्ये 5 वर्षांची बंदी असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। त्या खेळाडूंची देखील लिस्ट आमच्याकडे आहे, पुढच्या वर्षी ते खेळाडू पुढच्या 5 वर्षांमध्ये एमपीएल मध्ये ते खेळाडू खेळू शकत नाही याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। तर पारितोषिका आहेत एनजी स्पोर्ट्स कोंडेरिया टीमला आपण प्रथम कॅशप्राइज देऊया दादा, कारण की योगेशजी केणी यांच्याकडून कॅशप्राइज आहे कोंडेरी टीमसाठी। तर संगणक आपण या विश्वास केणे 1000 रुपयांचं कॅशप्राइज देखील आहे आणि अप्पू कुंगले आपण देखील या 3 षटकार ठोकले त्याबद्दल जगन्नाना पाटील यांच्याकडून 1000 रुपये आणि राहुलजी उके यांच्याकडून देखील 500 रुपये आहेत। योगेशजी केणी यांच्या शुभ हस्ते आपण देतोय एकदा जोरदार टाळ्या। एनजी स्पोर्ट्स कोंडेरिया टीमसाठी रनअप संघ ठरलेला आहे या स्पर्धेमधील आणि अप्पू कुंगले रोख रक्कम 1500 रुपयांचा मानकरी ठरलेला आहे। आणि मेघनाथजी पाटील आपण देखील यायचं आहे, कारण की अप्पू कुंगले आणि मेघनाथ पाटील यांच्यासाठी सचिन शेठ दळवी आणि रवी दळवी यांच्याकडून 3000 रुपयांचं कॅशप्राइज आहे। एकदा जोरदार टाळ्या, सामना जिंकून दिलाय। सचिन दादा आपण जर असाल तर या, रवी दादा आपण देखील या, आपले शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत। सुरेंद्र यादव उपस्थित आहेत, सुरेंद्र यादव आणि रविशेठ दळवी यांच्या शुभ हस्ते आपण देतोय 3000 रुपयांचं हे कॅश प्राइज। सचिन शेठ दळवी साहेबांचा हा संघ आहे, कॅश प्राइज मिळते 3000 रुपयांचं। तर वैयक्तिक पारितोषिक आहेत सन्माननीय हरिओम क्रिकेट क्लब चे सर्वे सर्वा नवनाथ दादा भोय यांच्याकडून आम्हाला हे पारितोषिक लाभलेलं आहे। सर्वात जास्त चौकार, सर्वात जास्त षटकार, सर्वात जास्त विकेट आणि सर्वात जास्त झेल यासाठी दादांच्या माध्यमातून ब्युटिफुल ट्रॉफी आणि ही ब्रँडेड बॅट आम्हाला लाभलेली आहे। तर दादांनाच विनंती करतो की आपण यापुढे आपले शुभ हस्ते या स्पर्धेमधील सर्वात जास्त चौकार 5 सामन्यांमध्ये जर पाहिलं गेलं तर खूप चांगली कामगिरी केली आणि या स्पर्धेमधील सर्वात जास्त चौकार ठोकलेत संघ आहे ओनली बनकरी 11 कांबा आणि खेळाडू आहे संघनायक कल्पेश शेलार, तब्बल 12 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत। कल्पेश शेलार उपस्थित नाहीयेत, गावातील कोणी खेळाडू असेल तर या, पण कल्पेश शेलार ठरलाय सर्वात जास्त चौकार, बॅट आहे आणि ही ब्युटिफुल ट्रॉफी नवनाथ दादा भोय शक्तिमान दादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतोय। नक्कीच सर्वात जास्त षटकार हे पारितोषिक आपण देतोय आणि खूप चुरस होती दोन खेळाडूंमध्ये, एकाच संघातील हे दोन खेळाडू आहेत, एका खेळाडूने 10 षटकार ठोकलेत आणि एका खेळाडूने 11 षटकार ठोकलेत, कोण असेल? तर मेघनाथ पाटीलने या स्पर्धेमध्ये 10 षटकार ठोकलेत आणि अप्पू कुंगलेने तब्बल 11 षटकार ठोकलेत, मोस्ट सिक्सेस आपण पाहतोय अप्पू कुंगले। नवनाथ दादा भोई यांच्या शुभ हस्ते आपण देतोय ही ब्युटिफुल ट्रॉफी, शक्तिवानजी भोईर साहेबांची शुभ हस्ते देतोय ही बॅट आणि आता मात्र पुढील पारितोषिक सर्वात जास्त विकेट, विकेट टेकिंग गोलंदाजी ज्या गोलंदाजाने केली आहे, अनेक गोलंदाज त्या रेसमध्ये होते परंतु या स्पर्धेमध्ये 2 वेळा 5 विकेट हॉल ज्या गोलंदाजाने पूर्ण केलेत, एकूण पाहिले गेले तर 12 विकेट या संपूर्ण स्पर्धेमध्ये घेतलेले आहेत संघ आहे।
ओनली बनकरी इलेवन कांबा आणि खेळाडू आहे प्रवीण विशे या स्पर्धेमधील मोस्ट लीडिंग विकेट टेकर। एकदा जोरदार टाळ्या प्रवीण विशे यांच्यासाठी। तर या स्पर्धेमधील सर्वात जास्त झेल या स्पर्धेमधील सर्वात जास्त झेल टिपलेत विकी शास्त्री। पुन्हा एकदा ओनली बनकरी इलेवन कांबा या टीमचा खेळाडू आहे। तब्बल या चार पारितोषिकांमध्ये तीन पारितोषिकं ओनली बनकरी इलेवन कांबा या टीमच्या खेळाडूंनी पटकावलेले आहेत। सुपर सिक्स मध्ये तो संघ पराभूत झाला। हार्ड लक, पुढील एमपीएल सीजन साठी शुभेच्छा असतील। तर या स्पर्धेतील आपण पुढील पारितोषिक देऊया। या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक आपण देणार आहोत। आणि या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलेला आहे निजाम कुंगले। या स्पर्धेमधील बेस्ट फिल्डर निजाम आपण या अप्रतिम झेल निजामने टिपलाय। आपू आपण यायचं आहे त्यांच्या बिहाफमध्ये आपण हे पारितोषिक स्वीकारायचं आहे। तर या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज आम्ही आधीच सांगितलं होतं ऑक्शनच्या वेळेस की ऑल ओव्हर 12 संघांच्या खेळाडूंचा विचार केला जाईल। आणि या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज आहे ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली, विकेट टेकिंग गोलंदाजी केली। या स्पर्धेमधील लीडिंग विकेट टेकर प्रवीण विशे ठरलाय या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज। एकदा जोरदार टाळ्या प्रवीण विशेसाठी। ब्युटिफुल ट्रॉफी आपण पाहतोय। ओम साई ट्रॉफी अँड अवॉर्ड शॉप दिनेश दादा सोरखादे बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीज पारितोषिक आपण शेवटी देणार आहोत। तर वळूया या स्पर्धेमधील चतुर्थ क्रमांकाचा मानकर ठरलेला आहे कल्पेश भोईर इलेवन। आपण या आपल्यासाठी ही ब्युटिफुल ट्रॉफी आहे कल्पेश भोईर इलेवन। संपूर्ण संघ आला तरी काही हरकत नाही आहे। चारही मान्यवर इथे उपस्थित आहेत। या समाधान भोईर या टीम मध्ये आहे स्टार प्लेयर मॅन फ्रॉम मांडा। तर या स्पर्धेमधील तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी आहे जय बोरशादेव क्रिकेट संघ अटाली कोलीवाडा। संपूर्ण संघ यायचा आहे। प्रेम पाटील आपण देखील यायचं आहे जे संघ मालक आहेत इन ॲक्शनमध्ये देखील होते। जय बोरशादेव अटाली कोलीवाडा संघ ठरलेला आहे या स्पर्धेमधील तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी। अभिनंदन अटाली कोलीवाडा या टीमचं। विष्णू पाटील सर अभिनंदन। तर या स्पर्धेमधील आपण द्वितीय पारितोषिक देखील देणार आहोत। या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ त्या टीमने केला आणि शेवटच्या
क्षणापर्यंत फाइट केली, परंतु द्वितीय पारितोषिकावरती त्यांना समाधान मानावं लागतंय। आणि या स्पर्धेमधील द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ आहे रोख रक्कम 25,000 रुपये आणि ही ब्यूटीफुल आकर्षक ट्रॉफी संघ आहे एनजी स्पोर्ट्स कोंडेरी। एकदा जोरदार टाळे कोंडेरी टीम साठी, संपूर्ण संघ या काही हरकत नाहीये। शरद दादा गायकर आपण देखील यायचं आहे, जे पुरस्कर्ते आहेत या टीमचे। शरद दादा आपण हे देखील या, सर्वांची मन जिंकलेत कोंडेरी या टीमने। 81 धावांचं लक्ष ठेवलं होतं, हार्ड लक। सूरज अभिनंदन, सागर सुरोशी, मेक्षाम पवार, विकास जाधव, ही संपूर्ण स्टारकास्ट या टीम मध्ये होती। विश्वास केणे, निलेश केणे, सुजीत, अनेक खेळाडू या टीम मध्ये होते आणि त्यांनी सर्वांची मन जिंकलेत आणि एनजी स्पोर्ट्स कोंडेरी संघ ठरला या स्पर्धेमधील रनर अप संघ। एकदा जोरदार टाळ्या। नक्कीच पुढील पारितोषिक आपण वैयक्तिक पारितोषिक देणार आहोत। बेस्ट बॅट्समन, नक्कीच मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये देखील होते, परंतु काही फरकाने तो मागे पडलेला आहे, त्यामुळे आपण त्याला देतोय उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक। कोणी गेस करेल का बेस्ट बॅट्समन कोण आहे मांडा प्रीमियर लीग सीझन 1 मधील? दोघांच्या 91 धावा आहेत, परंतु विकेटमध्ये खूप डिफरन्स आहे, त्यामुळे एकाला मिळतंय बेस्ट बॅट्समन आणि एकाला मिळणार आहे मॅन ऑफ द सिरीज। तर या स्पर्धेमध्ये मॅन बेस्ट बॅट्समन हे पारितोषिक जात आहे अप्पू कुंगले, ठरला या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज। एकदा जोरदार टाळ्या अप्पू कुंगलेसाठी। नक्कीच मिलिंद दळवीचे देखील 91 धावा होते आणि अप्पूचे देखील 91 धावा आहेत आणि परंतु विकेट घेतलेले आहेत, त्यामुळे अप्पू कुंगले ठरला या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीज। बेस्ट बॅट्समन ठरलेला आहे आणि मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक आपण नंतर देणार आहोत, तत्पूर्वी आपण देऊया प्रथम क्रमांकाचं हे पारितोषिक। एकदा जोरदार टाळ्या, मांडा प्रीमियर लीग सीझन 1चा चॅम्पियन संघ ठरलेला आहे एकवीरा स्पोर्ट्स गुरवली संघ, नितेश मेहर अँड कंपनी, सचिन शेठ दळवी साहेबांचा हा संघ आहे। मोरिया गावदेव माते की रोख रक्कम 50,000 रुपये आणि ही ब्युटीफुल ट्रॉफी। अभिनंदन आई एकवीरा स्पोर्ट्स गुरवली संघ, अभिनंदन नितेश दादा। तर या स्पर्धेमधील आपण शेवटचं पारितोषिक देणार आहोत आणि त्यांच्याशी आपण वार्तालाप देखील करणार आहोत। या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीज अनेक खेळाडू या रेसमध्ये होते। मिलिंद दळवीने तब्बल 91 धाव बनवल्या, अप्पू कुंगलेने देखील 91 धाव बनवल्या, परंतु त्यांना सर्वांना बीट करून मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला आहे 84 धावा 11 विकेट ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये घेतलेले आहेत तोच ठरलाय या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीज। मॅन फ्रॉम रायते, रायतेचा स्टार ऑलराऊंडर मेक्षाम पवार ठरलाय या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीज।
84 धावा आणि तब्बल 11 विकेट या संपूर्ण स्पर्धेमध्ये एकदा जोरदार आल्या. कूलर देखील आहे, ब्युटिफुल ट्रॉफी देखील आहे. मेक्षम पवार ठरलाय या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीज, सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलायला आहे. एकदा जोरदार आल्या मेक्षम पवार साठी एमपीएल सीजन 1 मधील मॅन ऑफ द सिरीज. नक्कीच त्याच्याशी आपण वार्तालाप देखील करणार आहोत. नक्कीच मेक्षम अभिनंदन, खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली गोलंदाजी केली. काल आपण पाहिलं गेलं तर सुपर ओव्हरमध्ये सामना आपण पाहिला, दोन चेंडूंमध्ये दादा 11 धावांची गरज असताना दोन षटकार ठोकले आणि सामना जिंकून दिला होता. ऑल ओव्हर तुझ्या परफॉर्मन्सबद्दल काय सांगशील, कारण की ज्याप्रमाणे तू बॅटिंग केली, बॉलिंग केली, या संपूर्ण स्पर्धेमध्ये मेक्षम पवारने आपल्या नावाची छाप सोडली. प्रथम तर कॅप्टन तर जास्त विश्वास होता माझ्यावरती, म्हणून मी हा खेळ करून दाखवला. जर मॅन ऑफ द सिरीजचं श्रेय जर द्यायचं झालं तर अजून कोणाला देशील? संघाला, पूर्ण संघाला. मांडा प्रीमियर लीगचं हे भव्यदिव्य आयोजन आपण पाहतोय. गतवर्षी आपण कल्याण प्रीमियर लीगमध्ये देखील पाहिलं तुम्हाला खेळताना, परंतु मांडा प्रीमियर लीगचं हे आयोजन तब्बल 32 ते 35 गावातील खेळाडूंचा सहभाग होता या स्पर्धेमध्ये. आणि या आयोजनाबद्दल जगन्नाना पाटील यांच्याबद्दल काय म्हणणं असेल? दादांनी खरोखर चांगले आयोजन सर्व व्यवस्थित केलेलं आहे. नक्कीच माईकमध्ये बोलण्यासाठी तो थोडासा लाजतोय, परंतु अभिनंदन पुन्हा एकदा. हा होता या स्पर्धेमधील मालिकावीर. एकदा जोरदार आल्या मेक्षम पवारसाठी, तब्बल 84 धावा आणि 11 विकेट त्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये घेतलेत आणि तोच ठरलाय या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीज. नक्कीच पुढील वर्षी ही क्रिकेट स्पर्धा प्रथम क्रमांक 1 लाख रुपये असणार आहे आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी या स्पर्धेमधील विशेष आकर्षण असणार आहे 2-व्हीलर बाईक. ही क्रिकेट स्पर्धा इथे समाप्त झाली हे जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, धन्यवाद.